इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड झाली. राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांचं नाव सुचवलं तर पक्षातल्या इतर नेत्यांनी त्याला अनुमोदन दिलं. यापुढे प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून काम करणार अशी ग्वाही अजित पवारांनी यावेळी दिली. विधानसभा निवडणुकीआधी नेते फुटून भाजपात गेले नसते तर आघाडीचीच सत्ता आली असती असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. पवारसाहेबांनी ज्या पद्धतीनं झंझावाती दौरा केला आणि त्याच्यातनं मतदारांच्या मध्ये परिवर्तन झालं. मी अनेकदा म्हणत होतो की अंडर करंट आहे त्या ठिकाणी, पहा काय घडतंय ते. मला वाटत होतं कुठंतरी आपण आघाडीच्या मध्ये वतीनं 100 पुढे येणार आणि तशा पद्धतीनं घडत होत ही सगळी लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर राहिली असती तर आज आपण पूर्ण सरकार त्या ठिकाणी आणलं असती.